नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला द्राक्षाच्या देठापासून खूप सुंदर अशी वस्तू बनवून दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। अशा प्रकारचा हा देठ आहे। याला आता आपल्याला कलर करायचा आहे। त्यासाठी ब्लॅक कलर घेतलेला आहे, ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे। ब्रशच्या साह्याने या पद्धतीने याला आपण कलर करून घेऊया। अशा पद्धतीने सर्व बाजूने व्यवस्थित असा हा कलर करून घेतलेला आहे। कलर सुकलेला आहे। आता इथे मी एक डिश घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थर्माकोलच्या तुकड्याचे आपण बारीक चुरा करून घ्यायचा आहे। या पद्धतीने त्याचा बारीक बारीक चुरा करून घेतलेला आहे। अशा प्रकारचा बारीक चुरा आपल्याला थर्माकोलचा करून घ्यायचा आहे। आता आपल्याला आणखीन काय करायचं आहे ते बघूया। आता इथे मी ग्लू घेतलेला आहे। आता हा ग्लू आपण या द्राक्षाच्या देठाच्या वरच्या बाजूला या पद्धतीने लावून घ्यायचा आहे। ग्लू लावून झाल्यानंतर आता हा जो चुरा आहे तो आपण या पद्धतीने या देठाला लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे द्राक्षाच्या देठाला हा चुरा आपण लावून घेतलेला आहे। आता इथे मी एक औषधाच्या बॉटलचं हे झाकण घेतलेलं आहे। आता इथे मी एक थर्माकोलचा तुकडा घेतलेला आहे, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। कट करून आपल्याला हा छोटासा तुकडा या झाकणामध्ये बसवून घ्यायचा आहे। हा थर्माकोलचा तुकडा आपण या पद्धतीने झाकणामध्ये बसवलेला आहे। आता आपल्याला या झाकणाला बाहेरच्या बाजूने कलर करायचा आहे। त्यासाठी इथे मी ब्लॅक कलर घेतलेला आहे। या पद्धतीने झाकणाला आपण कलर करून घेतलेला आहे। आता हा कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे। येथे मी आता एक अगरबत्तीची गाडी घेतलेली आहे। अगरबत्तीची गाडी घेऊन आपण या देठाच्या खालच्या बाजूला या पद्धतीने लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने काडी लावल्यावरती हा देठ थोडासा उंच होतो। काडी लावून झाल्यानंतर ही काडी थोडी मोठी आहे, त्यासाठी येथे मी थोडीशी कट करून घेणार आहे। या पद्धतीने छोटंसं असं हे झाड आपण तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला या झाकणाच्या या थर्माकोलमध्ये हे बसवून घ्यायचं आहे। अशा प्रकारचा द्राक्षाचा देठ तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही सुद्धा तो टाकू न देता त्याचा या पद्धतीने सुंदर असा वापर करू शकता। अशा पद्धतीने सुंदर असं झाड आपण याचं तयार केलेलं आहे। ही द्राक्षाच्या देठाची आयडिया तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। आता मी तुम्हाला अशा पद्धतीच्या या बॉक्सचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे। खूप छान असा याचा उपयोग आपण करणार आहोत। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे बॉक्स असतील तर ते तुम्ही सुद्धा नक्कीच वापरून बघा। खूप छान आयडिया आहे, तुम्हाला ही आयडिया नक्कीच आवडेल। आता आपण या बॉक्सचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघूया। अगोदर येथे मी न्यूजपेपर घेतलेला आहे। हा न्यूजपेपर आपण या पद्धतीने अगोदर गुंडाळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा पेपर व्यवस्थित गुंडाळून झाल्यानंतर याचा आपण कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघूया। आता हा गुंडाळलेला पेपर आपण या बॉक्समध्ये लावून घ्यायचा आहे। बॉक्समध्ये अशा पद्धतीने न्यूजपेपर लावून आपण याचा ऑर्गनायझरसारखा वापर करणार आहोत। तो कशासाठी करायचा आहे ते बघूया। येथे मी बांगड्या घेतलेल्या आहेत। आता या बांगड्या आपण न्यूजपेपरच्या रोलमध्ये घालून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने बांगड्या घालून झाल्यानंतर आता या बांगड्या आपण या पद्धतीने बॉक्समध्ये ठेवायच्या आहेत। अशा प्रकारे हा गुंडाळलेला पेपर आपण या बॉक्समध्ये अडकून घ्यायचा आहे। किती छान आयडिया आहे ते बघा। या पद्धतीने बांगड्या ऑर्गनाइज करण्यासाठी तुम्ही या बॉक्सचा वापर करू शकता। तुम्ही बघू शकता की ते व्यवस्थित बांगड्या या बॉक्समध्ये बसलेले आहेत। येथे तुम्हाला न्यूजपेपर वापरायचा नसेल तर तुमच्याकडे एखादी पाईप असेल तर पाईपसुद्धा तुम्ही लावू शकता, किंवा एखादं जुनं पुस्तक असेल तर ते सुद्धा तुम्ही रोल करून या पद्धतीने बॉक्समध्ये अडकू शकता।